Well, as Kedar Bhai said, 9 months back he joined. 8 months? 8 months back he joined. I think we have been always thinking getting a person like him as a programming, running the programming of Colors Marathi was a big achievement. So I think we did that job first. And then our thinking always was that, see, the show has done before and we wanted to mount it very differently. We wanted to mount it in a fashion which is much more youthful and also which goes to every house. And in order to do that, we were thinking about how do we go about, and we wanted to look a fresh approach across all dimensions. The host, the housemates, the house, the mounting of the show, the team behind it and all that dimensions we wanted to look at. And then we came to know that Ritesh is a big fan and he loved the show. And I think it was a very, very, to have him, if he agrees, was a big deal for us. And we are very excited that when we reached out to him, he was very, very interested and excited to be it. And as he mentioned earlier, that he has a lot of work, and he, first of all, he said, I am very excited about it. I need to figure out how the calendar works. And he made an opportunity to be a part of the show, because this show for a host is a bit difficult because every week you have to be available. It's not a one schedule. So we are very grateful to him that he was a fan of the show. He liked the show and he wanted to be part of the show, and he made a time for making opportunity for us to, you know, come on the show. So thank you, Ritesh. I just have to add that when you know, I met the entire team and I put forth a few things that I had, prior commitments and whatever, what I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushma ji for this, and of course Kedar ji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you. नमस्कार, माझा प्रश्न केदार शिंदेंना आहे. अगोदर राजकीय गंगावरती आधारित टिकल ते पॉलिटिकल अशी मालिका घडलं बिघडलं. हा, घडलं बिघडलं नावात बाबा पक्ष संघटना सगळं नीट ठेवायला लागतं. गंगाधर टिपरे यासारखी वेगळ्या धाटणीची मालिका, अग्गबाई हरीच्या सारखा वेगळा आशयावर आधारित चित्रपट, ते अगदी बाई पण भारी पण, इथपर्यंतचा सगळा तुमचा प्रवास, वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयाच्या मालिका आणि चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केलेले आहेत, आता पुन्हा एकदा बिग बॉस हा नवा विषय, नवा आशय, तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर काय आव्हान होत? मला टाकू नका, मला बाहेरून बघू द्या, एवढंच होतं. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी दिग्दर्शक नाहीच आहे. हा कार्यक्रम इंडबॉलतर्फे प्रोड्यूस होतो. आमचे नॉन फिक्शनची जी केतन असून दे, त्यानंतर प्रथमेश असून दे, सुगंधा, मोना आणि शंतनू वगैरे सगळे लोक हे सगळं करतात. मी सांगितलं ना की मला बाहेरून ते सगळं फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघायचं असतं. आणि बिग बॉसची गंमतच अशी आहे ना की ते लाईक काय म्हणतात त्यांना, पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं आहे. ते पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये अडकतं, पण तरी आपण आपली जीप अशी असं करून पण करतो ना. आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही, कधी आपले हात त्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात असेल तर ते कळत नाही, असा एक तो गेम आहे. सो मी दिग्दर्शन करत नाही आहे, पण हे सगळे जे करतायत त्याच्याने एक आनंद घेण्याचं काम त्यांनी नक्कीच करतो. रितेश सर हाय, इथे होतं श्रेयस. हाय, हॅलो रितेश सर. खरं तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनवरही काम केलं आहे, पण आता तुम्ही मराठी टेलिव्हिजनवर येत आहे. तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचा काय USP वाटतो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजनकडे? मला वाटतं की रक्तात मराठी आहे, मला स्वप्न मराठीत पडतात, आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं. रितेशजी, प्रेरणा ऐकून सगळ्या डिजिटलमधनं, माझा प्रश्न तुम्हाला आहे की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन्स होते, प्रतिक्रिया होती, आणि मुलं तेही बघतात का बिग बॉस? बिग बॉसचे चाहते आहेत? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्या स्त्री जे घरात होतं तेच बिग बॉस आहे, त्यांना टी व्ही पाहायची गरज नाही. आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्याविषयी जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे, हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण
आम्ही दोघं बिग बॉस पाहतो, त्यांना माहित आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे. सर, येस, खूप छान वाटतंय तुम्हाला होस्ट म्हणून बघताना. माझा प्रश्न असा आहे की महेश सरांकडनं तुम्हाला काही कॉल वगैरे आलाय का, त्यांनी काही सांगितलंय का? आणि दुसरा प्रश्न असा होता की महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनी जे सीजन केले त्याच्यामध्ये, तर तुमचाही प्रोमोमध्ये लुक खूप छान दिसतो, तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे? त्याच्यासाठी वेगवेगळे सीजन करावं लागतील. नाही, या सीजन मध्ये लुक कसा असेल? ह्या सीजन मध्ये आता जसं दिसतोय ना तसं आहे, पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा, आपण फिट करून टाकू. आणि महेश सरांकडनं काय आलं तुम्हाला? आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. हॅलो, नमस्कार. हॅलो,